वसईत विद्या निकेतन शाळेत शॉर्ट सर्किटने आग लागून शाळेतील सामानाची रूम ही पूर्णपणे जळून खाक झाली। सुदैवाने यात शाळकरी मुलांना वेळेत बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना घडली नाही। रूम मधून आगीच्या धुराचे लोळ हे बाहेर निघताच शाळा प्रशासनाने तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवलं। वसई पूर्व फादरवाडी या परिसरात ही विद्या निकेतनची शाळा आहे। आज दुपारी 12 दरम्यान ही आग लागलेली होती। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।